राठोड यांचं पार्थिव औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले असून बुलढाणा येथील त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र जवान संजय राजपूत व जवान नितीन राठोड या वीरपुत्रांचे पार्थिव सकाळी 10 वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले असून त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी सुरू आहे. आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात बंद ठेवण्यात आलाय व जागोजागी रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात येतोय. तसेच नालासोपारा येथे रेल्वे रोको करण्यात आल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. तसेच या रेल रोकोलाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. नागरिकांनी आंदोलनादरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला. तसेच नालासोपारा वसई विरार या परिसरात दुकाने रिक्षा बस सेवा व एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली. रेल्वे ट्रॅकवर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवही सहभागी झाले असून त्यांनी पाकिस्तानच्या या दहशतवादी कृत्याबद्दल आक्रोश व्यक्त केला. पाकिस्तान झुटावा.